Today we will discuss about the Wohlhardt's method, that is the second one method for the precipitation titration. In last lecture we covered the Mohr's method for the precipitation. In that method we precipitate from the silver chloride with the help of silver nitrate. Upon titration we got the silver nitrate cha ani सोडियम क्लोराइडचा त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये प्रेसिपिटेट व्हाइट प्रेसिपिटेट कशाचा फॉर्म झाला होता, सिल्वर क्लोराइडचा फॉर्म झाला होता. आता या मेथड मध्ये काय होईल ते बघू आपण. आता आपण जी मेथड बघितली होती मागची मेथड मोहर्स मेथड, ती आपण कशाच्या डिटेक्शन साठी यूज केली होती, फॉर द क्लोराइड्स. ओके, तर आता ही जी वोल्हार्ट्स मेथड आहे, ही वोल्हार्ट मेथड जी आहे ती सायनाइडचा याच्यासाठी आपण डिटेक्शन साठी यूज करणार आहोत. ही जो सॅम्पल आहे त्याच्यामध्ये सायनाइडचं प्रमाण किती आहे हे जाणून घेण्यासाठी आपण लास्ट मेथडचा यूज करतो. आणि दुसरी याच्यामध्ये एक अजून मेथड आहे, दॅट इज द मॉडिफाईड वोल्हार्ट मेथड. त्याच्यामध्ये आपण क्लोरीनचं डिटेक्शन करणार आहे, ते आपण नंतर बघणार आहोत. बट फर्स्ट ऑफ ऑल वोल्हार्ट मेथड बद्दल आपण डिस्कस करू. दिस इज युअर स्टँड, दिस इज युअर ब्युरेट, दिस इज युअर कोनिकल फ्लास्क. ओके, तर आता मागच्या याच्यामध्ये आपण मोहर्स मेथड मध्ये काय केलं होतं, याच्यामध्ये NO3 भरला होता आणि खाली एने सेल भरला होता. बट इन नाव दिस केस इन वोल्हार्ट्स मेथड आपण वरती काय टाकतो टायट्रेट मध्ये अमोनियम थायो सायनाइड, अमोनियम थायो सायनाइड, NH4 फॉर अमोनिया, थायो मीन्स फॉर सल्फर. कारण तुम्हाला माहिती असेल केमिस्ट्री मध्ये सल्फरला आपण थाया म्हणतो, ऑक्सिजनला ऑक्सा म्हणतो आणि नायट्रोजनला ऍझा म्हणतो. लक्षात ठेवा, तर एस जो आहे सल्फर जो आहे त्याच्या दुसरं नाव थायो आहे. लक्षात घ्या, अमोनियम थायो सायनाइड, CN मीन्स सायनाइड. सायनाइड इज अ व्हेरी डेंजरस इम्प्युरिटी, तर ज्याचं प्रमाण शरीरामध्ये जास्त झालं तर मृत्यू होऊ शकते. दॅट इज द वन ऑफ हजार्डस अँड फॅटल इम्प्युरिटी. तर त्याचं डिटेक्शन करण्यासाठी आपण वोल्हार्ट्स मेथड युज करतो प्रेसिपिटेशन टायट्रेशन मध्ये. ओके, तर आपली जी ब्युरेट आहे त्याच्यामध्ये आपण काय भरतो, अमोनियम थायो सायनाइड. काय भरलं, अमोनियम थायो सायनाइड. ओके, जो आपला कोनिकल फ्लास्क आहे त्या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण काय टाकलेलं आहे, सिल्वर नायट्रेट. सिल्वर नायट्रेट आणि फेरिक अलम नावाचा एक इंडिकेटर असतो तो आपण याच्यामध्ये टाकलेला आहे. जनरली बघा, हे जेवढे पण मेथड्स आहे, मोहर्स मेथड, वोल्हार्ट्स मेथड, मॉडिफाइड वोल्हार्ट्स मेथड, फजन्स मेथड, या सर्व जी मेथड्स आहेत दे आर डिपेंड अपॉन द इंडिकेटर्स. जनरली प्रिन्सिपल किंवा जे आहे ते नियर अबाउट सेम आहे बहुतेक, बट टोटली डिपेंड अपॉन द इंडिकेटर. प्रत्येक मेथड मध्ये वेगवेगळा इंडिकेटर हा यूज केलेला आहे. तर याच्यामध्ये आता जो आहे काय करतोय आपण बघा, पहिले आपण अमोनियम थायोसायनाइड सुरू केला टॉक आपला इथून आणि टायट्रेशन स्टार्ट केलं. ओके, तर आता अमोनियम थायोसायनाइड खाली पडतोय, तर काय होईल, अमोनियम थायोसायनाइड रिएक्ट विथ सोडियम नायट्रेट, सॉरी सिल्वर नायट्रेट, सिल्वर नायट्रेट. तर बघा इथे कोनिकल फ्लास्क मध्ये आपण सिल्वर नायट्रेट टाकलेलं आहे आणि तुमचं इंडिकेटर टाकलेलं आहे, बरोबर. तर मग काय होईल, दिस अमोनियम थायोसायनाइड रिएक्ट विथ सिल्वर नायट्रेट. तर बघा काय झालं, ते बघा, हे जी HCl म्हणजे हा जो आहे याच्याशी रिएक्ट करून सिल्वर थायोसायनाइड, AgHCl, AgHCl तयार केलं आणि हा जो NH4 होता याने NO3 सोबत रिएक्शन दिली. नीट समजून घ्या, NH4 NO3 अँड AgHCl, तर याने काय तयार केलं, सिल्वर थायोसायनाइड. तर सिल्वर थायोसायनाइडची काय तयार होईल, PPT तयार होईल, दॅट इज द प्रेसिपिटेशन होऊन जाईल. काय होऊन जाईल, प्रेसिपिटेट फॉर्म होऊन जाईल त्याचं. आला लक्षात,
रिएक्शन समझ ली? यस सर। काय केलं आपण, वरती काय टाकलेलं ब्युरेट मध्ये अमोनियम थायोसायनाइड आहे आणि जो कोनिकल फ्लास्क आहे त्याच्यामध्ये सिल्वर नायट्रेट आहे. ओके, आता वरून तो खाली पडतोय. आणि दुसरी गोष्ट, जे आपला आपण जो बघितलं होतं मोहर्स मेथड, त्या मोहर्स मेथड मध्ये पीएच कसा पाहिजे होता सांगा? कोणत्या पीएच वर केलं होतं आपण मोहर्स मेथड? 6:9. कोणता? 6:9 मध्ये पीएच. बरोबर, म्हणजे नियर अबाउट न्यूट्रल पीएच होतं. बरोबर आहे ना? 6:9 मध्ये केलं होतं आपण. दॅट मीन्स नियर अबाउट न्यूट्रल पीएच मध्ये आपण मोहर्स मेथडचे टायट्रेशन केले होते. बट इन मोलार्स मेथड आपल्याला कोणता पीएच लागेल? ऍसिडिक पीएच लागेल. कोणता लागेल? ऍसिडिक पीएच इज रिक्वायर्ड फॉर मोलार्स मेथड. ओके, ऍसिडिक पीएच इज रिक्वायर्ड फॉर मोलार्स मेथड. आणि हा ऍसिडिक पीएच मेंटेन करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये काय करणार आहोत? HNO3. टू मेंटेन दिस ऍसिडिक पीएच वी ऍड HNO3, दॅट इज नायट्रिक ऍसिड. नायट्रिक ऍसिड आपण कुठे टाकणार? याच्यामध्ये. याच्यात आपण काय टाकणार आहोत? नायट्रिक ऍसिड. नाव याला ऍसिडिक पीएच करण्याची काय गरज भासली? तर त्याचं मागचं रिझन असं आहे की हा जो फेरिक ॲलम नावाचा जो इंडिकेटर आहे, बरोबर, हा इंडिकेटर जर आपण बेसिक पीएच मध्ये याचा टायट्रेशन केला तर हा हायड्रोलाइज ऑक्सिडाइज हायड्रोलाइज होऊन जाईल. फेरिक ॲलम नावाचा जो इंडिकेटर आहे तो काय होऊन जाईल? हायड्रोलाइज होऊन जाईल. याच्यामुळे आपल्याला हा जो पूर्ण जो आहे हायड्रेशन तो आपल्याला कोणत्या पीएच मध्ये करायचंय? ऍसिडिक पीएच. आणि तो ऍसिडिक पीएच आपण कसं काय मेंटेन करणार आहोत? बाय ऍडिंग द HNO3, दॅट इज नायट्रिक ऍसिड. आता बघा काय होईल, पूर्ण अमोनियम थायोसायनाइड हा सिल्वर नायट्रेटशी रिएक्शन करून घेईल. ओके, आता रिएक्शन झाल्यानंतर मग काय फॉर्म होईल? त्याची पीपीटी तयार होईल, सिल्वर थायोसायनाइड. आता काय होतोय की आपण वरून हा टाकतोच आहे, याच्यातला जो आहे HNO3 हा कम्प्लिटली रिएक्ट झालेला आहे. तर आता हा जो आहे अमोनियम थायोसायनाइड कोणासोबत रिएक्ट करेल? इंडिकेटर सोबत. ओके, आता इंडिकेटर सोबत जेव्हा तो रिएक्ट करेल फेरिक ॲलम प्लस अमोनियम थायोसायनाइड, तर तो रेड येलोविश रेड पीपीटी फॉर्म. ओके, येलोविश रेड पीपीटी आला लक्षात? जेव्हा काय होऊन जाईल, पूर्ण याच्यातला जो आहे हा पूर्ण रिएक्ट होऊन जाईल आणि याची पूर्ण पीपीटी तयार होऊन जाईल. सिल्वर थायोसायनाइडची पीपीटी पूर्ण तयार झालेली आहे. पूर्ण जो HNO3 होता, सिल्वर नायट्रेट जो होता, तो पूर्णपणे रिएक्ट झालेला आहे. कोणासोबत? अमोनियम थायोसायनाइड सोबत कम्प्लिटली रिएक्टेड झालेला आहे. आता याच्यामध्ये मग काय होईल? इंडिकेटर उरलेला आहे. ओके, तर मग काय होईल की जो आपण एक्सेसिव्ह अमोनियम थायोसायनाइड टाकतोय, अमोनियम थायोसायनाइड जो एक्सेसिव्ह टाकतोय तो कोणासोबत रिएक्ट करेल? मग फेरिक ॲलम इंडिकेटर सोबत रिएक्ट करेल. आणि फेरिक ॲलम इंडिकेटर रिएक्ट करून तो काय करेल? मग येलोविश रेड पीपीटी तयार करेल. म्हणजे जी व्हाईट पीपीटी आहे दॅट कन्वर्ट्स इट टू येलोविश रेड पीपीटी. याचा अर्थ काय? दॅट इज द एंड पॉइंट ऑफ दॅट टायट्रेशन. ओके, हा जो कलर आहे दॅट इज द एंड पॉइंट, दॅट इज द एंड पॉइंट ऑफ दॅट टायट्रेशन. दिस इज द वोल्हार्ट्स मेथड. आलं लक्षात? मागचा जो आपला टायट्रेशन होता त्याच्यामध्ये कोणता इंडिकेटर युज केला होता आपण? मोहर्स मेथड मध्ये कोणता इंडिकेटर युज केला होता? पोटॅशियम क्लोराईड. व्हेरी गुड, पोटॅशियम क्रोमेट इंडिकेटर युज केला होता आपण. पोटॅशियम काय करत होता की तो साधारणतः सिल्वर सोबत रिएक्ट करून कोणती पीपीटी तयार करत होता? रेडिश ब्राऊन पीपीटी तयार करत होता. व्हेरी गुड. आता एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली होती मोहर्स टायट्रेशन मध्ये, मोहर्स मेथड मध्ये, की मोहर्स मेथड आपण आयोडीनच्या डिटेक्शन साठी युज करू शकत नाही. लक्षात घ्या, मोहर्स मेथड इज नॉट सुटेबल फॉर द आयोडीन.
It is suitable for chlorides as well as bromides, not for iodine. Because तुम्ही जर लॅब मध्ये आला ना तुम्हाला मी दाखवेल की आयोडीनचा स्वतःचा कलर रेडिश ब्राऊन असतो. आला लक्षात? आयोडीनचा कलर रेडिश ब्राऊन असतो. तुम्ही बहुतेक बघितलं असेल आयोडीन. बघा बीटाडीन लोशन लावतो आपण जखम झाल्यावर तर त्याचा कलर तुम्ही बघा रेडिश ब्राऊन असतो बहुतेक. तर आता तुमचा जो एंड पॉइंट आहे मोर्स मेथड मध्ये इंडिकेटर सोबत जेव्हा तो रिएक्ट करतो सिल्वर तर तो रेडिश ब्राऊन तयार करतोय बरोबर. आता तुम्ही जर याच्यामध्ये हे टाकणार सिल्वर क्लोराईड तयार होतोय ना तर तो काय तयार होईल मग सिल्वर आयोडाईड. तर सिल्वर आयोडाईडचाच रेड ब्राउनिश कलर येऊन जाणार आहे तिथे. तर आपल्याला एंड पॉइंट डिटेक्ट होणार नाही. याच्यामुळे आयोडाईडचं डिटेक्शन आपण मोहर्स मेथडने करत नाही कारण एंड पॉइंट डिटेक्ट समजणार नाही आपल्याला एंड पॉइंट आला. तो जो रेडिश ब्राउन कलर आहे तो तुमचा सिल्वर आयोडाईडचा आहे की तुमचे जो इंडिकेटर सोबत रिएक्ट केलेलं आहे त्याचं आहे ते समजणार नाही. याच्यामुळे आपण आयोडीनचा करत नाही विथ द हेल्प ऑफ मोहर्स मेथड. फॉर आणि दुसरा म्हणजे ही जी ओलार्ड्स मेथड आहे ही कोणासाठी यूज होते सायनाइड साठी. डिटेक्शन फॉर द सायनाइड्स. आलं लक्षात? दॅट इज फॉर द सायनाइड्स. एनी डिफिकल्टी इन इट? This is the Wohlhard's method, the second method for the precipitation titration. You already discussed the 4-5 methods are for the precipitation titration. The first method is Mohr's method. We already discussed in the last lecture. Second one is Wohlhard's method. We are talking about Wohlhard's method. There is another method that is modified Wohlhard's method. There is another method that is different. In Wohlhard's method, we are thiocyanide detection. ओके सायनाइडचं डिटेक्शन करण्यासाठी आपण वोलार्ड्स मेथड यूज करतो आणि मॉडिफाइड वोलार्ड्स मेथड ही क्लोरीन क्लोराईड साठी डिटेक्शन साठी आपण यूज करत असतो. ओके दुसरी जी एक मेथड आहे दॅट इज फजल्स मेथड. वी विल सी इट लेटर ऑन. ती मेथड आहे. तर अशी सर्व मेथड्स आहे. तर आपण आता वोलार्ड्स मेथड बघत आहोत. तर या वोलार्ड्स मेथड मध्ये सर्वात पहिले आपल्याला क्लोरीड मध्ये काय टाकावं लागेल? अमोनियम थायो सायनाइड. काय रिपीट करतोय? ब्युरेट मध्ये आपण टाकणार अमोनियम थायोसायनाइड आणि जो आपला क्लोरिकल फ्लास्क आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकावा लागेल सिल्वर नायट्रेट. ओके परत रिपीट करतो. ब्युरेट मध्ये आपल्याला अमोनियम थायोसायनाइड टाकावा लागेल आणि जो क्लोरिकल फ्लास्क आहे क्लोरिकल फ्लास्क मध्ये सिल्वर नायट्रेट टाकावा लागेल. ओके आणि आपल्याला माहिती टायट्रेशन साठी बहुतेक टायट्रेशन साठी इंडिकेटर हा लागत असतो. इंडिकेटर आपण कोणता यूज करणार आहे? फेरिक अलॅम इंडिकेटर यूज करणार आहे. इंडिकेटरची डेफिनेशन कोण सांगणार मला? सर बोला. इंडिकेटर इज अ सबस्टन्स व्हिच शोज द डिफरेंट पीएच एट डिफरेंट कलर एट डिफरेंट डिफरेंट पीएच. ओके अजून एखादा कोणी? कोणीच नाही. कोणाला समजलं नाही का इंडिकेटर काय असतो? बाइक मध्ये इंडिकेटर असतो तुम्हाला शिकवलं होतं मी. इंडिकेटर इज अ सब. हा बोला बोला. इंडिकेटर इज अ सबस्टन्स व्हिच शोज डिफरेंट पीएच एट डिफरेंट कलर एट डिफरेंट डिफरेंट पीएच. ओके ठीक आहे. चालेल. तर इंडिकेटरचा रोल आपल्याला माहिती आहे सो कलर शो करतो एट डिफरेंट पीएच. सो आपण इंडिकेटर इथे युज केलेला आहे फेरिक अलम इंडिकेटर युज केलेला आहे. फेरिक आयन असतात त्याच्यामध्ये. तर तो इंडिकेटर आपण युज केलेला इथे. आता काय काय झालं मग? आपण टायट्रेशन स्टार्ट केलं. ओके टायट्रेशन स्टार्ट केल्यानंतर हा दुसरी गोष्ट की हा जो टायट्रेशन आहे दॅट इज कॅरीड आउट इन ऍसिडिक पीएच. मोहर्स मेथड मध्ये आपण न्यूट्रल पीएच ला केलं होतं. नियर अबाउट न्यूट्रल पीएच ला आपण मोहर्स मेथड मध्ये केलं होतं. बट इन दिस वोलहार्ड्स मेथड we use the acidic pH. आता जो pH आहे तो acidic कसं काय करणार आहे? आपण with the help of nitric acid. Okay, nitric acid आपण याच्यात टाकणार आहे आणि त्याच्यामुळे तो काय होतो त्याचं pH acidic. What is the acidic pH? किती पासून किती पर्यंत असतो? 1 to 6 1 to 5 0 to 6 0 to 6 0 to 6
6 is the acidic pH, lakshya theva, and 7 is a neutral. जो है अपन नाइट्रिक एसिड ने मेंटेन के आता मग काय होईल आपण टायट्रेशन स्टार्ट केला टायट्रेशन स्टार्ट झाल्यानंतर काय होईल जो अमोनियम थायोसायनाइड आहे तो कोणासोबत रिएक्ट होईल सिल्वर नायट्रेट सोबत ओके अमोनियम थायोसायनाइड रिएक्टेड विथ सिल्वर नायट्रेट मग तो काय तयार करेल सिल्वर थायोसायनाइड एक्टिविटी ऑफ सिल्वर थायोसायनाइड सिल्वर थायोसायनाइड सोबत म्हणजे सिल्वर थायोसायनाइड तो बनवेल आणि सोबत काय तयार होईल अमोनियम नायट्रेट ओके रिएक्शन ही अशा प्रकारे होईल जो सिल्वर आहे तो सायनाइड सोबत रिएक्ट करेल आणि सिल्वर थायोसायनाइड तयार करेल दॅट इज द प्रेसिपिटेट आउट आता याच्यामध्ये तुमच्या मनात एक प्रश्न असा आला असेल की सर पहिले याचीच का पीपीटी बनते हा पीपीटी तर इंडिकेटर आणि याची पण बनायला पाहिजे होती ना बरोबर आहे की नाही आता पीपीटी पीपीटी असते पहिले म्हणजे फेरीची पण बनली असती नंतर मग याची सिल्वर थायोसायनाइडची बनली असती असा एक प्रश्न येतो ना डोक्यात पहिले याचीच का पीपीटी बनते सिल्वर थायोसायनाइडची तर त्याचा मागचा रिझन असा आहे की सॉल्युबिलिटी याची जी सॉल्युबिलिटी आहे ती कमी एज कम्पेअर टू दिस वन इंडिकेटर सोबत जो पीपीटी तयार होते याच्यापेक्षा याची सोल्युबिलिटी कमी याच्यामुळे हा पहिले पीपीटी प्रेसिपिटेट होतो आफ्टर दॅट हा प्रेसिपिटेटेड होतो लक्षात घ्या तर मग काय होईल की सिल्वर थायोसायनाइड तयार होईल त्याची व्हाईट पीपीटी तयार होईल आणि अमोनियम नायट्रेट त्याच्यासोबत तयार होईल आता कम्प्लीट रिएक्शन झाल्यावर कम्प्लीट रिएक्शन इन द सेन्स की जेवढा सिल्वर होता याच्यामधला तो पूर्ण अमोनियम सोबत जो याच्यातला सायनाइड होता तो कम्प्लिटली सिल्वर सोबत काय झालेला आहे रिएक्ट झालेला आहे बरोबर पूर्ण रिएक्ट झालेला आहे आला लक्षात बघा जो सायनाइड होता तो कम्प्लिटली सिल्वर सोबत रिएक्ट झालेला आहे आता याच्यामध्ये नाही आहे सिल्वर याच्यातला संपलेला आहे ओके जो कोनिकल फ्लास्क मधला सिल्वर जो होता तो एंड झालेला आहे संपलेला आहे आणि आपण ऍडिंग चालूच आहे आपली बघू आता मग काय होईल जो एक्सेसिव्ह सायनाइड आहे कोणासोबत रिएक्ट करेल मग तुमच्या इंडिकेटर सोबत दॅट इज फेरिक अलम इंडिकेटर मग तो इंडिकेटर सोबत रिएक्ट करून काय तयार करणार येलोविश रेड पीपीटी दॅट इज युअर एंड पॉइंट ऑफ सायट्रेशन येलोविश रेड पीपीटी तयार करणार दॅट इज द एंड पॉइंट ऑफ टायट्रेशन बघा दोन प्रकारचे टायट्रेशन असतात एक डायरेक्ट टायट्रेशन असतो आणि एक बॅक टायट्रेशन असतो लक्षात घ्या एक डायरेक्ट टायट्रेशन आणि एक बॅक टायट्रेशन तर दिस इज द टाइप ऑफ डायरेक्ट टायट्रेशन आला लक्षात समजलंय परत रिपीट करू एकदा